नमस्कार। आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुम्हाला हवं ते कसं मिळवू शकता, आणि त्याचबरोबर एक तीन मध्ये तीन निशाण हवं ते कसं मिळवाल, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थ ची साठी ही काळजी घ्याल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही विचार करताना नेहमी सत अलर्ट राहाल। सो विचार करताना नक्की विचार कराल। सो आजचा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक गोष्टी एकमेकांवर डिपेंडेंट आहे, मग ते एंडपर्यंत पोचत आहे। सो काहीही मिस करू नका, व्हिडिओ एंडमध्ये सोडून जाऊ नका। लेट्स क्विकली बिगिन। सो आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं असं असतं की मग या डॉक्टरकडे गेले तरच मला गुण येतो, त्या डॉक्टरकडे गेले की मला गुण येत नाही। काही लोकांचं असतात की मी कितीही शॅम्पू बदलले, तेल बदलले, औषध घेतले, माझं केस गळणं काय थांबतच नाही, माझ्या केसाची लेंथ एवढीच आहे, त्याच्या पलीकडे माझे केस वाढतच नाही। किंवा काही लोकांचं वजन काही केल्या वाढत नाही, काही लोकांचं वजन काही केल्या कमी होत नाही। ही सर्व एक्झाम्पल्स आपण आजूबाजूच्या लोकांकडनं ऐकलीच असं। हे असं का होतं? हे होतं आहे कारण त्यांच्या सततचे हे जे बोलणं आहे ते अफर्मेशन सारखं काम करतं, आणि हे सततचं बोलणं हे अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होतं आणि ते तसंच घडतं। त्यांचा हा एक प्रकारचा स्ट्रॉंग बिलीफ विश्वास झालाय, तो विश्वास स्टोअर होतो सबकॉन्शियस माइंडमध्ये। तर हे अंतर्मन आणि बहिर्मन काय आहे, अंतर्मनाचा बहिर्मनाशी संबंध काय आहे, आणि अंतर्मना ने आपण ट्रेन करून आपण आपल्याला हवं ते कसं मिळवू शकतो हे आपण वन बाय वन बघू। बहिर्मन आणि अंतर्मन म्हणजे काय आहे, तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की समुद्रामध्ये खूप सारे मोठे पर्वत असतात, आईसबर्ग ऐकलंच असेल। तर त्याचा जो समुद्राच्या वरती जो भाग असतो तो 10% असतो, आणि समुद्राच्या खाली जो असतो तो 90% असतो। हा जो छोटासा पार्ट असतो तो असतो बहिर्मन, आणि हा जो मोठा पार्ट असतो तो आहे अंतर्मन। सो अंतर्मन हे खूप पॉवरफुल असतं आणि इट्स सायंटिफिकली प्रूव्हन। मी एक्झाम्पल देते की आपण डे वनला जेव्हा गाडी चालवायला शिकतो, एखादी स्कूटी किंवा एखादी कार, त्यावेळेला आपल्याला डे वनला आपण अलर्ट असतो की हा ॲक्सेलरेटर आहे, हा ब्रेक आहे। आणि तीच गोष्ट आफ्टर 2 मंथ्स तुम्ही गाडी चालवण्याची 2 महिने कंटिन्यू प्रॅक्टिस केली, 2 महिन्यानंतर ते तुम्हाला अलर्ट राहावं लागत नाही। डे वनला जेव्हा सिग्नल येईल आणि रेड लाईट येईल तेव्हा तुम्हाला अलर्ट राहावं लागेल आता काय करायचं, पण आफ्टर 2 मंथ तुम्ही तेच सिग्नलचं रेड लाईट दिसल्यावर तुम्ही आपोआप गाडी स्लो कराल, त्यासाठी तुम्हाला काही एफर्ट्स घ्यावे लागत नाही। म्हणजेच मी आता समराईज करते, सबकॉन्शियस माइंडमध्ये कसं काय गेलं, तर एक विचार येतो, म्हणजेच स्कूटी चालवणं हा समजा एक विचार आहे, ते आपण रोज प्रॅक्टिस करतो, म्हणजे रोज आपण एकच विचार करतो, म्हणजे सेकंड पॉईंट, आणि ते रोज एकच गोष्ट केल्यामुळे ती गोष्ट आता लूपमध्ये गेली, ती सारखी कंटिन्युअसली होते, सारखी कंटिन्युअसली होते, आता ती लूपमध्ये गेली, रोज करते लूपमध्ये गेली म्हणून ती ऑटोमॅटिक मोडला गेली, आणि मग ऑटोमॅटिक मोडला घेऊन जाऊन ती सबकॉन्शियस माइंडला गेली। अशा रीतीने आपण कुठलाही विचार किंवा कुठलाही गोल आपण या पद्धतीमध्ये 5 स्टेप्समध्ये जाऊन सबकॉन्शियस माइंडला घालू शकतो। अंतर्मनाचा वापर करून आपण आपल्याला हवं ते कसं मिळवू शकतो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ऍक्शन्स घ्यायचे आहेत, अफर्मेशन द्यायचे आहेत आणि फिलिंग्स द्यायचे आहेत। ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला रोज करायच्या आहेत 21 डेजसाठी। रोज जेवतो ना, तर या तिन्ही गोष्टी केल्यामुळे तुमच्या मेंटल हेल्थची बी पण इनडायरेक्टली आपण काळजी घेतोय। सो एखादी गोष्ट सवय व्हायला 21 डेज तर लागतात, 22व्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिक ते करायला लागाल। सो त्यामुळे होईल काय की तुम्ही एक सतत ती गोष्ट केल्यामुळे ती लूपमध्ये जाईल, ऑटोमॅटिक मोडला येईल आणि ते सवयीचा भाग बनून सबकॉन्शियस माइंडला जाऊन ते मग खरं होईल। पण त्यासाठी तुमचा त्याच्यावर विश्वास हवा। अफर्मेशन्स करताना तो पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्ही दिवसभरात निगेटिव्ह कराल, विचार कराल आणि अफर्मेशन्स बोलताना फक्त पॉझिटिव्ह विचार कराल, तर तसं हे वर्क करणार नाही।
आणि फिलिंग्स तितक्याच इम्पॉर्टंट आहेत, कारण आपण बरेच जण बघतात की आपल्या निगेटिव्ह गोष्टी तितक्याच तत्परतेने का खरी होते, कारण आपल्या त्याच्यात फिलिंग्स इन्वॉल्व असतात. कारण माझे केस गळतच नाही ह्याची इतका ठाम विश्वास असतो, इतकी निगेटिव्ह फिलिंग त्याच्यात इन्वॉल्व असतं, त्यामुळे गळणं बंद होतच नाही. त्यामुळे फिलिंग्स इम्पॉर्टंट आहे, अफर्मेशन्स इम्पॉर्टंट आहेत. थर्ड थिंग, तुम्ही जेव्हा ॲक्शन्स घेत असताना तुमचं बहिर्मन तुम्हाला खूप रिझन्स देईल की हे नको करू. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जेव्हा सकाळी उठायचं असतं, 5 आपण अलार्म लावतो आणि सकाळी उठतो, तेव्हा आपण काय करतो, अलार्म परत बंद करतो आणि परत झोपतो. त्यावेळेला आपण स्वतःला काय बोलतो की अजून 5 मिनटं, अजून 5 मिनटं, नाही यार मी रात्री खूप लेट झोपलो, 3 तास झोप झाली, मिनिमम 8 तासाची झोप हवी, असं करून आपण झोपतो आणि उठतच नाही. हे सगळे जे रिझन्स आहेत ते बहिर्मन तुम्हाला देत असतं. तर तुम्हाला सुरुवातीला ठरवायचं आहे की मी 21 डेज हे न चुकता करेन, स्वतःला सवय लावेन आणि पॉझिटिव्ह विचारांचा स्वतःवर मारा करेन. तुम्हाला कळलंच असेल की हे मना आपले विचार आपल्या अंतर्मनावर कसा परिणाम करत असतात आणि त्यामुळे विचार करताना अलर्ट राहणं का इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हीच आठवा, दिवसभरात आपण किती निगेटिव्ह विचार करत असतो. आपल्याला हे विचार करणं बंद करायला, करण्याला रिप्लेस करण्यासाठी चांगल्या विचारांचा मारा करणं आपण करू शकतो ग्रॅटिट्यूड अफर्मेशन्सने. ग्रॅटिट्यूड अफर्मेशन्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना जर अफर्मेशन्स बोला ते लवकर काम करतं, कारण रात्री झोपताना आपलं बहिर्मन तेवढं कमी ॲक्टिव्ह असतं आणि अंतर्मन ॲक्टिव्ह मध्ये ती गोष्ट जायला तितकीच वेग वाढतो. सो खूप मोठी स्वप्न बघा, त्याप्रमाणे पॉझिटिव्ह विचार करा आणि ॲक्शन्स घ्यायला विसरू नका आणि तुम्हाला हवं ते मिळवा. आणि एकदा का तुम्हाला अंतर्मनाला मध्ये एखादी गोष्ट कशी घालायची हे कळलं की तुम्ही तुम्हाला हवं ते मिळवू शकता. सो टिल माय नेक्स्ट व्हिडिओ कम, एन्जॉय द लाईफ, फील द गुड वाइब्स. टाटा.